आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आज शरद पवार येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत. ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाक्याजवळ जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला जाताना शरद पवारांचं जोरदार स्वागत केलं. आव्हाड आणि अनेक कार्यकर्ते पवारांच्या ताफ्यामध्ये सहभागी झाले आणि मग हा ताफा येवल्याच्या दिशेनं निघाला. दुपारी 1 आसपास शरद पवार नाशिकला पोहोचतील. तिथून दुपारी 2 ते येवल्यासाठी रवाना होतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.